वळ्या पुढच्या बातमीकडे. क्रिकेटमधून निवृत्तीच्या मार्गावर असलेला सचिन तेंडुलकर आता थेट निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानात उतरणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. मास्टर ब्लास्टर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा प्रचार करणार असा दावा काँग्रेसनं केला आहे. स्थानिक नेत्यांच्या दाव्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. सचिनच्या जोडीनं सदाबहार अभिनेत्री रेखाचंही नाव चर्चेत असलं तरी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते फक्त सचिन आणि सचिनच. त्यानंतर सचिन खरोखरच असं करणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय. सचिननं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केलाय. आता सचिन काँग्रेसचा स्टार कॅम्पेनर असेल असं मध्य प्रदेश काँग्रेसनं जाहीर केलंय. दरम्यान सचिन असं काही करेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. सर एमपी काँग्रेस ने कुछ बोला है कि सचिन तेंदुलकर और रेखा को वो प्रचार के लिए लाना चाहते हैं. हमारा कोई इसमें संबंध नहीं. अब मुझे जहां तक जो मैं सचिन को जानता हूं वो कैसी राजनीतिक कॉल में उफेड़ेगा नहीं. दरमियान एमसीए ने सचिन तेंदुलकर